Audio Jungle. Today we are going to see linear measurement. आपण पाहणार आहोत की कोणकोणते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि लिनियर मेजरमेंट मीन्स व्हॉट. सो देर आर डिफरंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आर अवेलेबल. इथे आपण तीन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स पाहणार आहोत, दॅट इज स्केल, वर्नियर कॅलिपर अँड मायक्रोमीटर. फर्स्ट ऑफ ऑल स्केल, आपणा सर्वांना माहीत आहे स्केल आपल्या कंपासमध्ये आहे. कन्स्ट्रक्शन खूप सिंपल आहे अँड इझी टू यूज. सो दिस इज स्केल. इथे आपण एक लाईन ड्रॉ केली आहे 6 सेंटीमीटरची. तर इथे स्केल जर तुम्ही पाहिला, इथे तुम्ही जर स्केलवर पाहिलं तर तुम्हाला समजेल की इथे मेजरमेंट आपण फक्त सेंटीमीटरमध्ये करू शकतोय. सो इथे दुसरी स्केल घेऊया जिथे MM मध्ये मेजरमेंट किंवा MM मध्ये लाईन ड्रॉ करता येईल. सो इथे आपण 64 MM ची लाईन ड्रॉ केलेली आहे. सो दोन वेगळ्या स्केल होत्या ज्यांचा यूज करून आपण दोन वेगवेगळ्या युनिट्समध्ये डायमेन्शन मेजर करू शकतो किंवा ड्रॉ करू शकतो. सो लिनियर मेजरमेंट मीन्स मेजरमेंट ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, लाईन्स ऑर प्लेन. सो रेंज काय असेल, आपण ह्या कोणत्याही इन्स्ट्रुमेंटचा, फॉर एक्झाम्पल इथं स्केल आहे, स्केलचा यूज करून मिनिमम आणि मॅक्सिमम डायमेन्शन कोणतं मेजर करू शकतो त्याला आपण रेंज म्हणतो. सो इथे 0 to 11 सेंटीमीटर ही रेंज असेल. अँड आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा, दॅट इज स्केलचा यूज करून मिनिमम 1 सेंटीमीटर लाईन ड्रॉ करू शकतो किंवा 1 सेंटीमीटरची लाईन मेजर करू शकतो. सो लिस्ट काउंट इज द स्मॉलेस्ट डायमेन्शन दॅट कॅन बी मेजर्ड बाय युजिंग इन्स्ट्रुमेंट्स. हिअर लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. इथे दुसरी स्केल घेतली आपण, त्याची रेंज आपण MM मध्ये मेजर करू शकतो कॉज MM मध्ये अवेलेबल आहे. सो इथे रेंज असेल 0 to 110 MM आणि स्मॉलेस्ट डायमेन्शन दॅट कॅन बी मेजर्ड बाय युजिंग इन्स्ट्रुमेंट इज 1 MM. इथे आपण 1 MM मेजर करू शकतो किंवा 1 MM ची लाईन ड्रॉ करू शकतो. सो मेजरमेंट ऑफ डायमेन्शन, आपण एक लाईन काढूया आणि त्याचं डायमेन्शन मेजर करण्याचा ट्राय करूया. सो दिस इज अ लाईन. फॉर एक्झाम्पल आपल्याला ही लाईन आता मेजर करायची आहे. सो आपल्याकडे दोन प्रकारच्या स्केल्स आहेत. सो जर आपण ह्या स्केलचा यूज करून मेजर करायला गेलो तर आपल्याला समजेल की ॲक्च्युअल डायमेन्शन ऑफ द लाईन इज लाईज बिटवीन द 8 and 9 centimeter. सो लाईन इज हॅव्हिंग डायमेन्शन बिटवीन 8 and 9 centimeter. समजा आपण स्केल चेंज केली, दुसरी स्केल आहे जिथे लिस्ट काउंट कमी आहे. सो जर आपण ही लाईन मेजर केली तर आपणाला समजेल दॅट लाईन हॅव्हिंग डायमेन्शन बिटवीन 85 and 86 MM. सो हिअर सेकंड केस इज मोर ॲक्युरेट, ऑर सेकंड स्केल गिव्ज अस द ॲक्युरेट डायमेन्शन दॅन द फर्स्ट केस.
समजा अशी स्केल आहे ज्यामध्ये आपण मायक्रॉनमध्ये मेजर करू शकतो, तर आपल्याला जास्त ॲक्युरेट डायमेन्शन मिळेल. सो ॲक्युरसी ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज डिपेंड्स अपॉन द लिस्ट काउंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट. वी कॅन फाइंड द रिलेशन दॅट लिस्ट काउंट डिक्रीजेस मीन्स ॲक्युरसी इन्क्रीजेस. हायर इज द लिस्ट काउंट, लेसर इज द ॲक्युरसी, ऑर लेसर इज द लिस्ट काउंट, हायर इज द ॲक्युरसी. Now we are going to see micrometer, that is one of the instrument used for the linear measurement. So this is the diagram of the micrometer. So here you can see anvil. These are the parts of the micrometer: anvil, that is pin stop. So these are the different parts of the micrometer. Now we are going to see मायक्रोमीटर. मायक्रोमीटर हा नट आणि बोल्ट किंवा नट आणि स्क्रूच्या प्रिन्सिपलवर काम करतो. तर तो कसा काम करतो किंवा इट्स वर्किंग, वी आर गोइंग टू सी द वर्किंग ऑफ द मायक्रोमीटर. इथे नट आणि बोल्ट अरेंजमेंट दाखवलेली आहे. समजा आपण नट रोटेट केला by the one revolution, at the same time nut will travel in linear direction equal to pitch. ठीक आहे, पुन्हा एकदा पाहूया. समजा नट एक रोटेशन रोटेट करतो आहे, तर त्यावेळेला सिमिलरली नट हा पिच एवढं डिस्टन्स लिनियरली ट्रॅव्हल करतो. ह्या प्रिन्सिपलचा यूज करून मायक्रोमीटर डिझाईन केलेला आहे. सो व्हेन नट कंप्लीट्स वन रोटेशन ऑर रिव्होल्यूशन, सेम ॲट द सेम टाइम नट विल ॲडव्हान्सेस बाय डिस्टन्स इक्वल टू पिच ऑफ द थ्रेड्स. सो लिनियर ॲडव्हान्स किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट ऑफ द नट कॅन बी कंट्रोल्ड बाय द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑर अँग्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द नट. जर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट कंट्रोल केली, तर ऑब्व्हियसली आपण लिनियर डिस्प्लेसमेंट कंट्रोल करू शकतो. कशाप्रकारे करू शकतो ते आपण पाहूया. So we know that one revolution means equal to 360 degree. So for 1 degree rotation nut will advance by pitch upon 360. If the rotation is divided into 100 parts, that is equal to 3.6 degree rotation. For 3.6 degree rotation, nut will travel by pitch upon 100. If pitch is equal to 1 mm, so for 1/10 of the rotation, that is 3.6 degree, nut will advance by 1/10 mm, that is equal to 10 micron. So we can achieve this accuracy by using, so this micrometer list count is equal to 10 micron. This depends upon the pitch and number of the divisions on the nut or on a circular scale. So list count is equal to pitch upon number of divisions on the circular scale.
So micrometer principle is very simple as compared to vernier. Only our aim is to control the angular motion. So least count decreases, or we can decrease the least count by increasing the number of divisions on the nut or circular scale, or by reducing the pitch of the thread. But there is a limitation, that's why least count of the micrometer is limited. So limitations baguya. Pitch reduce kela tar kay hota, strength of the bolt will get reduced because the thickness and the thread spacing is depends upon the size of the pitch. So apan pitch reduce kela tar thread thickness and spacing both kami hotat, that's why there is a limitation in reducing the pitch of the thread. Second limitation, as number of the divisions on circular scale increases, what will happen? Angle decreases means instrument becomes less readable. Instrument less readable kasa hota apan pahuya. समजा एक रोटेशन मीन्स 360 डिग्री आहेत आपल्याला माहिती आहे. सो समजा 100 डिव्हिजन्स केल्या तर एक डिव्हिजन इज इक्वल टू 3.6 डिग्री. समजा 500 डिव्हिजन्स केल्या तर एक डिव्हिजन इज इक्वल टू 0.72 डिग्री. अँड जर 1000 डिव्हिजन्स केल्या तर 1 डिव्हिजन विल बी इक्वल टू 0.36 डिग्री. सो ॲज नंबर ऑफ डिव्हिजन इन्क्रीजेस अँगल बिटवीन टू लाईन्स डिक्रीजेस. सो ॲज अँगल रिड्युसेस लाईन्स कम्स क्लोजर, that's why instrument becomes less readable. So there is a limitation in reducing the least count. Now we are going to see vernier caliper, that is one of the instrument which is used for the linear measurement. Ite ahe vernier caliper. Ite don scales ahet, ek ahe the main scale आणि दुसरा आहे ते वर्नियर स्केल. इथे अप्पर साईडला इंचेसमध्ये आहे वर्नियर स्केल अँड बॉटम साईडला मेट्रिक सिस्टीममध्ये मीन्स MM मध्ये आहे. आता आपण वर्नियरचं प्रिन्सिपल पाहूया, वर्किंग प्रिन्सिपल. वर्नियर कॅलिपर चं वर्किंग थोडंस कॉम्प्लिकेटेड आहे मायक्रोमीटर पेक्षा. आपण वर्नियरचे डायग्राम काढूया. सो हे दोन जॉ आहेत ज्यांच्यामध्ये आपण जॉब ठेवतो किंवा ह्या दोन जॉबमधलं डायमेन्शन्स मेजर करतो, मीन्स आपण ॲक्च्युअल जॉबचं डायमेन्शन मेजर करतो. सो दोन जॉज आहेत आणि हे आहे मेन स्केल. वर्नियरला दोन स्केल असतात, एक मेन स्केल आणि दुसरं वर्नियर स्केल. इथे वर आहे वर्नियर स्केल, तर जेव्हा दोन जॉज एकमेकांच्या अगदी जवळ मीन्स
मीन्स त्यामधील डायमेन्शन झिरो असेल. त्यावेळी वर्नियरचा झिरो अँड मेन स्केलचा झिरो एकमेकाला कोइन्साइड होतील. मीन्स डायमेन्शन डिस्प्ले जे होता ते झिरो असेल. फॉर एक्झाम्पल आपण दोन जॉनच्या मध्ये जॉब ठेवला तर काय होईल, आपल्याला काहीतरी डायमेन्शन मिळेल पॉझिटिव्ह. सो वर्नियर स्केल मूव होईल मुवेबल जॉब बरोबर आणि ॲक्च्युअल डायमेन्शन दोन जॉबमधील हे डायरेक्टली आपण मेजर करू शकतो. कॉज डिस्प्लेसमेंट ऑफ जॉब ही ट्रान्सफर केलेली असते वर्नियरला, वर्नियर स्केलला. आपण आता वर्नियरचं प्रिन्सिपल पाहूया. हे आहे मेन स्केल. समजा आपण मेन स्केलवर 50 डिव्हिजन्स मीन्स 50 mm डायमेन्शन घेतले अँड वर्नियर स्केलवर 49 mm डायमेन्शन्स घेतलेले आहे. सो ॲक्च्युअलमध्ये फोर्टी नाईन mm वर्नियर स्केल हे डिवाइड केलेलं असतं 50 पार्ट्समध्ये. सो एक पार्ट मीन्स दोन स्मॉल डिव्हिजनमधलं अंतर असेल वर्नियर स्केलवरचे इज इक्वल टू 49/50, दॅट इज इक्वल टू 0.98 mm. मेन स्केलवरचं सर्वात लहान डायमेन्शन म्हणजे असेल लिस्ट काउंट, दॅट इज इक्वल टू 1 mm आणि वर्नियर स्केलवरील लिस्ट डायमेन्शन असेल 0.98 mm. सो डिफरन्स बिटवीन टू स्केल, दॅट इज डिफरन्स बिटवीन मेन स्केल अँड वर्नियर स्केल विल बी 50 - 49, दॅट इज इक्वल टू 1 mm. बट वी नो दॅट the difference between least count of the main scale that is equal to 1 mm and least count of the vernier scale that is equal to 0.98 mm is equal to 0.02 mm. so difference between least count of the two scales is nothing but 0.02 mm. so we can draw and we can show by this diagram. So least count of the vernier scale is 0.98 mm and least count of the main scale is 1 mm. That is the smallest dimension that can be measured by vernier and main scale. So the difference between these two is nothing but 0.02 mm. So least count, that is the smallest dimension that can be measured by the instrument, is equal to least count of the main scale minus least count of the vernier scale. So that is equal to 1 minus 0.98 mm is equal to 0.02 mm. 0.02 mm means 20 micron. So vernier principle is difference between two scale is used to enhance the accuracy or to increase the accuracy of the instrument. By single main scale we can measure up to 1 mm, by single vernier scale we can measure up to 0.9 mm, but because of the difference between these two scale we can measure up to 0.02 mm. So in short, least count is equal to smallest dimension on the main scale
upon number of the division on vernier scale, that is 1 upon 50 divisions on the vernier scale. Or we can say that the least count of the main scale minus the least count of the vernier scale will gives the least count of the instrument. Then how to measure by using vernier scale? So we want to measure the distance between two jaws. So vernier scale आणि मेन स्केल पाहूया. तर आपल्या लक्षात येईल की व्हर्नियर स्केलची झिरो, दॅट इज रेफरन्स, हा मेन स्केलवरील दोन डिव्हिजनच्या मध्ये असेल. समजा तो झिरो व्हर्नियर स्केलचा हा 5 and 6 mm मेन स्केलच्या मध्ये आहे. मीन्स डायमेन्शन बिटवीन दीज टू जॉज इज लाइज बिटवीन 5 and 6 mm. मीन्स 5 mm कंप्लीट डायमेन्शन आहे, बट 6 पेक्षा, मीन्स 6 पेक्षा लहान आहे. देन नेक्स्ट इज टू फाइंड द कोइन्साइडिंग लाईन of vernier and main scale. Then how to read the dimension? That is main scale division, that is 5 plus vernier scale reading into least count. It is very simple. So main scale sa 0 ha reference asel ani त्या रेफरन्सपासून आपल्याला डायमेन्शन मेजर करायचं असतं. सो ॲक्च्युअल डायमेन्शन जे मेजर करायचं आहे ते आपल्याला ए असेल, अँड झिरो रेफरन्सपासून कोइन्साइडिंग लाईनपर्यंत जे डायमेन्शन आहे ते सी असेल मेन स्केलवरचे, अँड ए प्लस बी इज इक्वल टू सी असेल. Now we are going to see the actual working of the vernier. Means apan je nehmi simple formula use karto reading sathi, so to different asel actual working peksha. To kasa ahe to apan ata pahuya. So ite main scale ani vernier scale kadlela ahe. इथे दोघांचे रेफरन्सेस मीन्स 0 0, ते दोन कोइन्साइडिंग आहेत, मीन्स रीडिंग 0 आहे. मीन्स जॉज मध्ये डिफरन्स किंवा जॉ मधला डिस्टन्स आहे 0 आहे. सो व्हेन जॉब इज प्लेस्ड बिटवीन जॉज व्हॉट विल हॅपन? सो डिफरन्स डिस्टन्स बिटवीन दीज टू जॉज इज इक्वल टू ए, अँड ते ए डिस्टन्स हे ट्रान्सफर केलेला असेल व्हर्नियर स्केलला. मीन्स व्हर्नियर स्केलचा झिरो हा मेन स्केलच्या झिरोपासून ए डिस्टन्सवर असेल. फॉर एक्झाम्पल तो 100 and 101 mm मध्ये आहे, दॅट इज झिरो इज लाईज बिटवीन 100 and 101 mm. मीन्स 100 mm कंप्लीट आहेत, बट 101 mm पेक्षा ए हा लहान आहे. सो वी कॅन राईट दिस, दॅट इज ए इज ग्रेटर दॅन 100 बट लेस दॅन 101. सो वी वॉन्ट टू फाइंड द एक्झॅक्ट डायमेन्शन. सो नेक्स्ट आपल्याला आता कोइन्साइडिंग लाईन फाइंड करायची आहे व्हर्नियर स्केल आणि मेन स्केलवरील. समजा ती 13th लाईन आहे, 13th लाईन व्हर्नियर अँड मेन स्केलवरची,
सो व्हर्नियरच्या झिरोपासून कोइन्सिडिंग लाईनचं डायमेन्शन आपण बी समजूया, अँड सी हे डिस्टन्स असेल झिरो मेन स्केलचा पासून कोइन्सिडिंग लाईन. सो ए इज द डायमेन्शन टू बी मेजर्ड अँड सी इज द डायमेन्शन ऑफ द मेन स्केल अप टू कोइन्सिडिंग लाईन अँड बी इज द डायमेन्शन ऑन व्हर्नियर स्केल दॅट इज नंबर ऑफ डिव्हिजन्स इन टू the least count of the vernier scale. So here B is equal to 30 into 9.98, that is equal to 29.4 mm, equal to B. So our aim is to find out A. So we can write A is C minus B. So we know that C is equal to 130 minus B is equal to 29.4, which will gives the value of A, that is equal to 100.6 mm. So 100.6 is lies between 100 and 101. So this is the actual measurement process or working, but this is difficult one. That's why we have derived the simple equation to measure the dimension, that is A is equal to main scale reading plus least count into vernier scale reading. So this is 100 plus 0.02 into 30, which will gives equal to 100.6. So both the answers are the same, but second process is simple than the first one. Friends, demo lecture मध्ये आपल्याला वेळेचं बंधन आहे. सो आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण आमच्या क्लासरूमला भेट देऊ शकता, आणि अधिक व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.